गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतंस राजा अधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज की जय असल वक्त्याच्या भाषणाची वाट लावणाऱ्या तमाम रसिक प्रेक्षकांना माझा मानाचा मुजरा माझा विषय जिजाऊंचे शोभा माय माऊली भारत माते गे पहिला मुजरा माय माऊली भारत माते गे पहिला मुजरा स्वातंत्र्याचा शाहीर आला उमद्या दरबारा अशा या शाहिरांच्या मातृभूमीत आई भवानीच्या आशीर्वादाने शहाजीराजे भोसले माता व माताजिजाऊ यांना पुत्ररत्न प्राप्त झाले तो दिवस होता फाल्गुरीमध्ये तृतीया पंधराशे एक्कावन्न म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस शुणेरी किल्ल्यावर माताजिजाऊंचा शिवबा जन्माला आला मुघलांच्या जुलमी राजवटीची जणू अंताची सुरुवात त्याच दिवशी इतिहासात लिहिल्या गेली आजची मुलं पोगो कार्टून भीम हे सर्व नाटकं बघत असतात पण शिवबा उत्तम संस्काराची शिक्षण घेत होती श्रीराम श्रीकृष्ण कृष्ण अभिमन्यू व विविध संतांच्या गोष्टी माता जिजाऊ शुभांना सांगू लागल्या त्यातून शुभा कणखर बनू लागले व त्याचे निर्णय काय असतात याची माहिती घेऊ लागले शुभांचे आध्यात्मिक गुरु श्री समर्थ रामदास स्वामी होते शुभांना दादाजी कोंडेव यांनी शस्त्राचे ज्ञान दिले होते शुभा या सर्व गोष्टी करत असताना आपल्या लहान मावड्यांबरोबर आपल्या मनातील भावना व्यक्त करत असे यातूनच शुभा सोळाशे पंचेचाळीस साली रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली हे जेव्हा आई जिजाऊंना कळाले तेव्हा त्यांना त्यांचा अभिमान वाटू लागला दुसऱ्याची चाकरी करण्यापेक्षा आपले स्वतःचे राज्य असावे या बाबतीत शुभा नेहमी सतत विचार करत असते आम्ही सुद्धा सुंदर झालो असतो वदले छत्रपती ही संस्काराची चिचोरी शुभांना त्यांच्या आईजी जाऊन कडूनच मिळाली जीवनात रेतीचा विचार सहकार्य दूरदृष्टीकोन बुद्धी चातुर्य जनता या दुर गुणांनी शुभा पुढे जाणता राजा झाले जननी जन्म स्वर्ग से महान है जिसके वास्ते है, है या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या माणसाने आपल्याला बंद्या रुपयासारखं खणखणीत वागायला शिकवलं भूतकाळ आपल्या पाठीशी बांधला वर्तमान काळात चालायला शिकवलं भविष्य काळात नजर रोखायला शिकवलं ते होते जिजाऊंचे शुभा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन या आपल्या सवंगडी मावळ्यांना सांगणारे होते जिजाऊंचे शुभा जर ताजमहल प्रेमाची निशाणी आहे जर ताजमहल प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कहाणी आहे सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यात उभा महाराष्ट्र रात्रीचा दिवस करून रात्रीचा दिवस करून अवघा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून शाबूत ठेवला अशा या महापराक्रमी राजाचं विस्मरण होऊ शकेल एवढा महाराष्ट्र कृतज्ञ कधीच होऊ शकणार नाही प्रति प्रदक्ष देखे वर्धिष्ण यशोवंदिता शास्रा पदराय राजते यानुसार आई भवानीची सेवा करणारे होती जय हिंद जय महाराष्ट्र